डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले असून यामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू करावेत आणि एमफिल संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत म्हणून असंख्य विद्यार्थ्यांनी देखील आंदोलनात उपस्थिती दर्शविली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे कुलगुरूंना की ज्या कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्याच्यावर गुन्हे दाखल करावे, कारण की विद्यार्थ्यांना जे सफर करण्यात येत आहे, विद्यार्थी एवढा अभ्यास करून लॉकडाऊनच्या मध्ये अभ्यास करून सुद्धा त्यांना 5, 7, 11 असा ऑड नंबर देऊ शकत नाही. खरं तर सॉफ्टवेअरची आणि त्या जो मालक असेल त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ज्यांनी हे सॉफ्टवेअर आल्यानं त्या इथं विद्यापीठात आणलं त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना सफर करणं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची म्हणजे दिशाभूल करणं हे फार मोठं चुकीचं कारण आहे. दुसरी गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये हॉस्टेलच्या संदर्भात सांगितलेलं आहे, गेली 6 महिन्यापासून हॉस्टेल बंद आहेत आणि विद्यार्थी रूम करून राहत आहेत. खरं तर एकीकडे आपण म्हणतो आपलं विद्यापीठ हे तळागाळातल्या आणि कष्टकऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो आणि कधीकधी अशी शंका निर्माण होते की खरंच विद्यापीठ तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करते का जे उच्च पदस्थ हे आहे त्यांच्यासाठी काम करते. खरं तर गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना पैसेसुद्धा नाही आहेत. लॉकडाऊनमध्ये फार देशाचीच पुरी आर्थिक परिस्थिती कोरमडलेली आहे, तर विद्यार्थ्यांकडून पैसे कुठे येतील? म्हणून आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक 1-5-6 मुद्दे घेतलेले आहेत आणि आम्ही सांगितलेले आहे की हॉस्टेल तात्काळ सुरू करण्यात यावे. जर हॉस्टेल तात्काळ सुरू केलं नाही तर 10 दिवसामध्ये निर्णय जर घेतला नाही तर आम्ही हॉस्टेल ताब्यात घेऊ. सम्यक विद्यार्थी आंदोलन जर याचा परिणाम काहीतरी झाला तरी चालेल, आम्ही हॉस्टेलवर ताबा घेऊ आणि हे सांगतो. प्रकाशभाई तुम्हाला शिक्षण.